बिर्याणी। घर बंदूक बिर्याणी नेहमीप्रमाणे नागराज मंजुळे यांनी आपल्याला याही वेळेस बिलकुलच एक अनएक्सपेक्टेड गोष्टी दिल्यात आणि खूपच छान असा मूवी होता। असला मूवी आजकाल नागराज मंजुळेच देतोय आजकाल। तसे मराठी मूवी आपल्याला बघायला फक्त लव्ह स्टोरी वगैरे, आज काहीतरी असं वेगळंच काहीतरी बघायला, म्हणजे मराठी इंडस्ट्रीमधला हा असा सस्पेन्स असलेला पिक्चर पहिल्यांदा बघितला आणि शेवटला जो सस्पेन्स दिला आहे एक नंबर। घर बंदूक बिर्याणी नेहमीप्रमाणे नागराज मंजुळे यांनी आपल्याला याही वेळेस बिलकुलच एक अनएक्सपेक्टेड गोष्टी दिल्यात आणि नागराज मंजुळे हे नेहमीच सगळ्या महाराष्ट्राला वेड लावायचं काम करतात। आणि मला असं सांगावं असं इच्छितो की मराठी मूवीमधला ज्या पद्धतीचं सिनेमा, ज्या पद्धतीचं डिरेक्शन आणि ज्या पद्धतीचं याच्यामध्ये संगीत यामध्ये दिलेलं आहे ते अप्रतिम, म्हणजे अप्रतिम होतं। आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या हॉस्टेलमधलाच, म्हणजे मी चेंबूर हॉस्टेलला राहतो, याच्यामधला सुद्धा एक विद्यार्थी काम करतो आणि त्यानिमित्तानं आम्ही बघायला आलो होतो। म्हणजे कामगिरी चित्रपटामध्ये कशी आहे? कामगिरी म्हणजे वेड लावणारा परफॉर्मन्स होता। कारण कामगिरी म्हणजे एकदम असं वेड्यासारखं कामं करणारी ही माणसं, असं कुठलाही व्यक्ती नाही आहे की जो व्यक्ती असं वाटतं की प्रोफेशनल वगैरे आहे, असं वाटतं की गावामधून आणि ते खरेखुरे गुंड किंवा खरेखुरे आतंकवादी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील, नक्षलवादी तुम्हाला दिसतील। तर अण्णांनी ज्या पद्धतीचा, अण्णांनी स्वतः यामध्ये सगळ्यात जास्त फुटेज खाल्लं आहे, त्यामुळे मला अण्णांचं पण फार त्यांच्या ॲक्टिंगचं कौतुक करावं वाटतं। आणि म्युझिक जर लवर असाल तर नक्की हा मूवी तुम्हाला बघायला पाहिजे। पाचपैकी मी याच्यामध्ये 4.7 देईल। थँक्यू सर, थँक्यू। खूपच छान असा मूवी होता। असला मूवी आजकाल नागराज मंजुळेच देतोय आजकाल। तसे मराठी मूवी आपल्याला बघायला फक्त लव्ह स्टोरी वगैरे, आज काहीतरी असं वेगळंच काहीतरी बघायला मिळालं आहे। जसं की आपल्या गावाकडे जंगलामध्ये जे काही डाकू बनतायत, नक्षलवादी वगैरे बनतायत, ते आपल्याला असं दाखवण्यात आलं आहे। आणि अशा प्रकारे खूप चांगला मूवी होता। सगळ्यांची कामगिरी चित्रपटामध्ये कशी आहे? कामगिरी असं वाटतंय की ती खरंच ॲक्टिंग नाही, ती असं काहीतरी खरंच चाललं आहे असं वाटत होतं। पायाला थरथर करणारा, म्हणजे हलगीचा आवाज कसा होता चित्रपटामध्ये आणि त्या प्रकारचं म्युझिक कसं होतं ते त्याच्याबद्दल करा। म्युझिक चांगल्या प्रतीचं होतं आणि तसंही नागराज मंजुळेचं म्युझिक म्हणजे आणि खूपच छान। आकाश ठोसर आणि सायली पाटीलची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावरती दिसते, दोघांची जोडी कशी दिसते आपला। आतापर्यंत आपण आकाशला सैराटमध्ये रिंकू राजगुरू सगळं बघितलेलं, तर सायली पाटील बरोबर त्यांचं काम वगैरे कसं आहे, जोडी त्यांची कशी वाटते मोठ्या पडद्यावरती? तसं पाहिलं गेलं तर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची जोडी सगळ्यांना माहीत आहे। तशी सायली आणि त्यांची एवढी काही दाखवली नाही त्याच्या मूवीमध्ये, बट त्यांची जोडी फार चांगली वाटत होती आणि मूवीमध्ये त्यांचं ॲक्टिंग वगैरे छान होतं। मनोरंजन फॅक्टर याच्यामध्ये, हां मनोरंजन फॅक्टर पण खूप आहे, ॲक्टिंग वगैरे फार चांगली आहे, आकाश ठोसरची ॲक्टिंग भारी आहे त्याच्यामध्ये। पाचपैकी किती गुण देशील? पाचपैकी 4.6। आणि जे घर बंदूक बिर्याणी जसं टायटल दिले तसा चित्रपट बनलेला आहे का? हां जसं टायटल, मी तेच विचार करत होतो आतापर्यंत, जसं टायटल दिलं त्याप्रमाणेच मूवी होता। थँक्यू सो मच। असे चित्रपट मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी बघायला भेटतात, म्हणजे मराठी इंडस्ट्रीमधला हा असा सस्पेन्स असलेला पिक्चर पहिल्यांदा बघितला आणि शेवटला जो सस्पेन्स दिला आहे एक नंबर। फुल पैसा वसूल आहे आणि जबरदस्त मूवी। आता शेवटी जो, आता स्पॉइलर देत नाही, पण जो शेवटचा जो सीन आहे जबरदस्त। याच्यामध्ये स्टोरी कशी आहे, स्टोरी किती बसून ठेवते, किती एंगेजिंग आहे त्याच्यामध्ये? हां आता याच्यामध्ये जे ज्या प्रकारचे गाणे वापरलेत तसे गाणे आता पहिल्यांदा आपण असे बघितले असतील। आणि जे ॲक्शन आहे, ॲक्शन अशी आजपर्यंत बघितलं होतं मराठी मूवीमध्ये स्पेशली, तर बऱ्यापैकी आहे, म्हणजे फुल पैसा वसूल आहे। नागराज मंजुळे फर्स्ट टाइम अशा भूमिकेमध्ये समोर आल्या, म्हणजे कॉप पोलिसांच्या अवतारामध्ये आले, त्यांनी किती त्या अवताराला, म्हणजे त्या भूमिकेला न्याय किती प्रकारे दिले आणि कशा प्रकारे त्यांची भूमिका? जबरदस्त याच विषयाच नाही, 100% म्हणजे प्रॉपर असं काय म्हणजे त्याला पूर्ण फील येतो, पूर्ण फुल। ॲक्शन वगैरे कशी वाढली याच्यामध्ये? ॲक्शन जबरदस्त, त्याला जो साऊंड इफेक्ट दिला आहे, जो VFX वापरला आहे जबरदस्त। क्या बात आहे। आकाश ठोसर आणि सायली पाटील पण याच्यामध्ये, दोघांची जोडी कशी वाटते मोठ्या पडद्यावर? जोडी तर जबरदस्त वाटणार आहे आणि आकाश ठोसर आपण जो पहिले बघत आलो त्यापेक्षा खूपच वेगळा आहे। क्या बात आहे। प्रेक्षकांना पाहायला आवडेल चित्रपट? हां प्रेक्षकांनी बघितला पाहिजे, नक्की बघितला पाहिजे। ऑडियन्स होती तर ऑडियन्स अजून यायला पाहिजे, काय म्हणतात त्याच्यावर? हा ऑडियन्स यायलाच पाहिजे, मग आपला महाराष्ट्राचा पिक्चर पहिल्यांदा असा पिक्चर आलाय, यायलाच पाहिजे, बघितलाच पाहिजे असा पिक्चर। प्रेक्षकांना कशा प्रकारे आवाहन करेल या व्हिडिओच्या माध्यमातून? वेल आता बघा पिक्चर, आता मस्त पिक्चर आहे, फुल पैसा वसूल आहे,
असे पिक्चर कमी बघायला भेटते. मस्त पिक्चर आहे. पाचपैकी किती गुण पाचपैकी 4.8. क्या बात है. थैंक यू सो मच सर. थैंक यू.